शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांची सांगोल्यात फटकेवाजी। खोकेखोर आमदार शहाजी पाटलांचा घेतला खरपूस समाचार। शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर पायाला भिंगरी बांधून शिवसेनेचे युवा नेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्याचे खोकेखोर आमदार शहाजी पाटील गुवाहाटीला गेल्यानंतर काय झाडी काय डोंगर काय हॉटेल डायलॉग म्हणून संपूर्ण राज्यात फेमस झालेले आमदार, त्यांच्याच मतदारसंघात म्हणजेच होम स्पीचवर आदित्य ठाकरेंनी जोरदार फटकेबाजी करत खरी शिवसेना कोणाची हेच आपल्या ठाकरे शैलीने दाखवून दिल्याने सांगोल्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटामध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे। त्यातच शिवसेनेची मुलुख मैदानी तोप संजय राऊत यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे दुधात साखर पडली आणि दिवाळीनंतर पुन्हा दिवाळी साजरा करण्याचं भाग्य शिवसैनिकांना मिळालं असल्याचं सुद्धा आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। त्याचबरोबर या राज्यातील शेतकरी मोठा संकट आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा या राज्याचा कृषी मंत्री कुठल्याच बांधावर कोणाला दिसले का असा प्रश्न विचारून त्यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सुद्धा जोरदार निशाणा साधला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारा कडवा शिवसैनिक आजही जिवंत आहे। शिवसेने प्रमुखांचे नातू अर्थात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तरुण तडफदार युवा नेते आदित्य ठाकरे यांचे सोलापुरात आणि जिल्ह्यामध्ये आगमन झाल्यानंतर व हजारो भाजप कार्यकर्त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सोलापुरातील शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पिरिट निर्माण झाल्याचं दिसत आहे। भाजपचा शिंदे गटाला नामोहरम करण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक रणधुमाळीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मशाल गावागावात पोहोचवण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा सध्या शिवसेनेसाठी आशेचा किरण ठरणार असल्याचंही शिवसैनिकांमधून बोलले जात आहे।